नमस्कार मी कावेरी आणि आजच्या आपल्या ऑकवर्ड रॅपिड फायर मध्ये ऑकवर्ड बर होण्यासाठी आहे सिद्धार्थ चांदेकर तर काय वाटतं तुला किती ऑकवर्ड करेन मी तुला आणि किती ऑकवर्ड होशील तू हे करायची सवय मला आहे लोकांना ऑकवर्ड करायची आता स्वतः होताना एक्सपिरियन्सच नसल्यामुळे मला माहीत नाही काय लेवलचं ऑकवर्डनेस येणार आहे सो या आय एम रेडी okay. so, yeah, शूट शूट ओके पब्लिक प्लेसवर कुठल्या मुलीला कधी केस केलायस का हो ओके बायको हा मला वाटलं येईल कधी कोणत्या मुलीला जेवलीस का असं विचारलंयस का रोज विचारतो दिस इज मेडिंग इजिअर बिकॉज तुझ्याकडे बायको आहे हे आहे म्हणून मला बायको 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 ओके को स्टारच्या कधी प्रेमात पडलायस का बायको आता बायको आहे <laughs> कारण बायको बरोबर कामच नाही केलंय मी सो बायको वॉज नेव्हर माय कोस्टार बट uh, हा थोड थोडं ओके okay. आईच्या डब्यातून कधी पैसे चोरले आहेस का अनेकदा भरपूर कधी पकडला गेलायस का हो थोबाडी खाल्ली आहे त्याची व्हेरी नाईस कोस्टार बरोबर कधी फ्लट केलायस का नेहमी आता झालं आता नाही करत okay. नाही करत मिताली मी हो नाही <laughs> <laughs> करत आता, पन, आता आ, हे पण बघितलं तिला जरा बाजूला ठेव बाजूला ठेवून मोबाईल बघतो कालिंग नको नको हे हॅलो नाही नाही आता पण आता काय बारीक सारीक हेल्दी फ्लटिंग जे मला आवडतं ज्याच्यात काय कुठे कोणाला ऑफेन्सिव्ह वाटेल असं 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 नसतं असं नसतं टिश्यू पेपर की जेट स्प्रे नेक्स्ट लेवल जेट स्प्रे तू बोलत होतास ते मी ऐकलं जेट स्प्रे हा खूप महत्त्वाचा आहे हे त्या इंग्रजांना कधीही कळणार नाहीये आहे <laughs> कागद वाया घालवतात नुसती जेट स्प्रे व्हेरी इम्पॉर्टंट गाईज <laughs> तुम्हाला माहिती आहे तो जिम्मासाठी जिम्माच्या शूटसाठी जेव्हा तो जाणार होता तेव्हा तो पॅकिंग करताना सुद्धा त्याने एक पोर्टेबल जेट स्प्रे तो घेऊन गेलेला बरोबर की नाही हायजीन व्हेरी इम्पॉर्टंट डूड हा यांना काय माहिती इंग्रज लोकांना इथं काय काय होतं आपलं तिकडे कदाचित <laughs> आपल्याकडे पाणी होतं म्हणून ते बरेच वर्ष इथे राहिले एक्झॅक्टली आणि कागद घेऊन गेले आपली झाड तोडून तेच वापरत आहेत आता ओके <laughs> okay. गर्लफ्रेंडला कधी बाबू ना असं म्हणून कधी हाक मारली आहेस का किंवा हां म्हणजे खरं तर आता यामध्ये परत एकदा बायको आणली पाहिजे कारण मी तिला वाटेल त्या नावाने हाका मारलेले आहेत म्हणजे वाटेल त्या नावाने हाका मारलेले आहेत मी तिला मी तिला मंकी म्हणून हाका मारलेले आहेत मी तिला किटाणू म्हणून हाका मारलेले आहेत काहीही काहीही बोल आहे मी तिला सो म्हणजे बाबू शोनापर्यंत पोचलेलंच नाही कारण हा मग वाटेल त्या हाका मारलेल्या आहेत मी तिला हा हा एखादी मूवी बघताना कधी रडलायस का हो हो अनेक सिनेमे बघताना रडलोय मी रेकमेंडेशन्स सांगायचे तर लहानपणी एक भेट नावाचा सिनेमा पाहिला होता मी चंद्रकांत कुलकर्णींचा त्याच्यानंतर लायन किंग पाहताना रडलो आहे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची स्पीलबर्गची फिल्म आहे okay. जी पाहता पाहू मी ढसाढसा रडलेलो आहे uh, त्याच्यानंतर मला आठवतं आहे इनसाइड आऊट नावाचा सिनेमा आहे डिझनीचा तो पाहताना खूप जास्त रडलो आहे आणखी थ्री इडियट्स पाहताना रडू आलेलं मला अनेकदा सो या सर रेकमेंडेशन्स आहेत सिद्धार्थ करून तुमच्यासाठी मला रडायची इच्छा असेल तर मूव्हीज बघा ओके लास्ट प्रश्न ट्रेन मध्ये कधी विदाऊट तिकीट ट्रॅव्हल केलं का आणि के पकडला गेलायस का माझा ट्रेनचा प्रवासच खूप कमी झालेला आहे म्हणजे okay. मी मुंबईत आलो म्हणजे लोकल्स बाबतीत सांगायचं झालं तर मी मुंबईत आलो तेव्हा पहिले दोन महिने मी लोकलनी ट्रॅव्हल केलं पण मग मी नंतर माझी टू व्हीलर आणली पुण्यातनं मुंबईमध्ये आणि टू व्हीलरनी प्रवास करू लागलो मग नंतर त्याचं काय कारमध्ये कार हे झालं ट्रेनचा प्रवास झाला नाही पण मी विदाऊट तिकीट शिवनेरीतनं प्रवास केलेला आहे पकडला गेलाय आणि उतरवलं गेलोय रस्त्यात म्हणजे लोणावळ्याला ठीक आहे थँक्यू सो मच सिद्धार्थ खूप मजा आली तुझ्याशी बोलून तुझ्याशी गप्पा मारून तुला ऑकवर्ड करून सो कॉंग्रॅच्युलेशन तुला नवीन सिनेमासाठी देखील